बनवणार आहे दाल वडा। दाल वडा बनवण्यासाठी मी घेतलेला आहे चण्याची डाळ। ही चण्याची डाळ मी 2 तास आधी भिजवून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मी मिरची वाटून घेणार आहे, जिरं, आलं बारीक चिरून घेतलेली, कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता। त्याच्यामध्ये मी मिरची, आलं, जिरं आणि कढीपत्ता हे मिक्सरला लावून वाटून घेते। वाटलेलं वाटण हे मी 10 मिनटं तसंच ठेवून देणार आहे फुलण्यासाठी। आता हे आपण सर्व सामान मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व राहणार नाही आहे, थोडं थोडं वाटून घेऊया। थोडस पाणी लागेल, थोडं पाणी टाकून घेऊया आणि जाडसर वाटून घेऊया। अजून थोडस भरडून घेते। चांगलं वाटून झालेलं आहे, थोडं जाडसर असं वाटलेलं आहे। मी एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तसंच आता बाकीचं उरलेलं पण वाटून घेते। आपली चांगली वाटून झालेली आहे दालवड्याची डाळ, चांगली वाटून झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये हळद, चवीप्रमाणे मीठ, हवा असेल त्यांनी गरम मसाला सुद्धा टाकू शकते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपण त्यात टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपण दालवड्याचं मिश्रण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे आपण 10 मिनटं असंच ठेवून द्यायचं। 10 मिनटानंतर आपण वडे बनवायला घेऊया। मीठ वगैरे त्याच्यामध्ये चांगलं मिक्स झालेलं असेल तेव्हा वडा हा आपण, आता 10 मिनटं झालेली आहेत तर आपण बनवायला घेऊया। तो आपण डीप फ्राय सुद्धा करू शकतो किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकतो। अगोदर आपण शॅलो फ्राय करून बघूया। पॅन चांगला गरम झालेला आहे, थोडं तेल टाकले, आपण त्याच्यामध्ये वडे बनवून घेऊया।
मुगाच्या डाळीपासून बनवलेले हे वडे अतिशय टेस्टी लागतात आणि नेहमीच्या जेवणामध्ये जरा वेगळा काहीतरी असेल तर अतिशय उत्तम, कारण की आपण कांदा भाजी बटाटा भाजी नेहमीच बनवतो। दाल वडा म्हटल्यानंतर ते चहा बरोबर सुद्धा छान लागतात नाश्त्यात वगैरे। आपण पाहूया वडे पलटी करून ब्राउन झालेत की नाही। छान ब्राउन झालेले, व्यवस्थित मोकळे झालेले। आपण आता ते दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित फ्राई करून घेऊया। आपण बघूया आता वडे आपले तयार आहेत की नाही। दोन्ही बाजूंनी छान गोल्डन ब्राउन झालेले आहेत। आपले वडे असे छान तयार आहेत, क्रिस्पी आणि टेस्टी असे हे वडे। हे नुसते खाल्ले तरी छान लागतात, किंवा जेवणामध्ये लंचला डिनरला सुद्धा थालीमध्ये छान लागतात ते। आपण आता काढून घेऊया। आणखी टाकूया। हे मिश्रण तयार केल्याबरोबर लगेचच बनवायला घ्यायचं, कारण की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिठाचं पाणी सुटतो आणि नंतर मग खूपच त्याचं सारण हे पातळ होऊन जातो, म्हणून लगेचच बनवायला घ्यायचे। अशा प्रकारे आपण पासून बनवलेले हे क्रिस्पी कुरकुरी तसे दालवडे आपले तयार आहेत। ते दालवडे आपले दह्याबरोबर किंवा सॉसबरोबर सुद्धा खातात किंवा चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकतो आपण।